सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा चक्रीय चौकोन ज्या चौकोनाचे चारही शिरबिंदू एकाच वर्तुळावर असतील त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात बघा आपण आकृतीमध्ये पाहूया एक वर्तुळ दिला आहे आणि त्या वर्तुळावरील चार बिंदू जुडून एक चौकोन तयार केला आहे चौकोन ए बी सी डी इथे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे म्हणजे चक्रीय चौकोन केव्हा होईल तर त्याचे चारही शिरबिंदूमधून एकच वर्तुळ गेला असेल तेव्हा आता चक्रीय चौकोनाचे गुणधर्म पाहूया चक्रीय चौकोराचे समूख पूरक असतात समोरासमोरील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश येत असते जसं कोण ए आणि कोण ची बेरीज एकशे ऐंशी त्याचप्रमाणे कोण बी आणि कोण डीच्या कोणाच्या बापाची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणून चक्रीय चौकोनाचे शम्मू कोण पुरा असतात दुसरा गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोण हा त्या कोणालगतच्या शम्मूख कोणाशी एकरूप असतो चक्रीय चौकोनाचा आता इथे कुठलाही बाह्य कोण जर आपण काढला तर कोन। कोन, कोन? कोन, कोन? त्या बाह्य कोण जो आहे त्याच्या लगतचा कोण जो म्हणजे आल चौकोनाचा एक कोण त्याच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो कारण बघा लगतचा कोण आणि बाह्य कोण हे दोन्ही एक परस्परांना पूरक असतात चौकोनाचा कोणता एक कोण त्याच्या सम्मुख कोणाशी पूरक असतो म्हणून हे दोन पूरक कोण म्हणजेच त्या कोणाचे लगतच्या कोणाचे म्हणजे बाह्य कोण आणि त्याचा समोरचा कोण हे एकमेकांशी एकरूप असतात याच गुणधर्भांचा वापर करून आपल्याला चक्रीय चौकोनाचे गुणधर्म समजून घ्यायचे आहेत चक्रीय चौकोनाचे समूख कोण पूरक असतात आपल्याला एक वर्तुळामध्ये वर्तुळावरील चार बिंदू जोडून एक चौकोन काढलेला आहे चौकोन ए बी डी दिला आहे पक्ष चौकोन ए बी सी डी हा चक्रीय आहे मग साध्य काय करायचं आहे तर मापकोन ए बी सी म्हणजे बी कोणाचं माप अधिक मापकोन ए डी सी म्हणजे डी कोणाचं माप यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे त्याचप्रमाणे मापकोन बी ए सी अधिक मापकोन बी सी डी म्हणजे ए आणि सी कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग सिद्धता आता कोण ए बी सी जर आपण बघितला तर ए बी सीने कोन्स ए डी सी खंडित केलेला आहे बरोबर मग मापकोन ए बी सी बरोबर एक छेद दोन ए डी सी कारण आंतरलिखित कोणाचं प्रमेय ए बी सी या कोणाचं माप ए डी सी कंसाच्या निम्म्या याला आपण आंतरलिखित कोणाच्या प्रवेयानुसार विधान क्रमांक एक देऊया त्यानंतर कोण ए डी सी पाहता ए डी सीने कंस ए बी सी अंतर्खंडित केला आहे कोण ए डी सीने कौश ए बी सी आंतरखंडित केला आहे मग मापकोन ए डी सी बरोबर एक चेन दोन मापकौश ए बी सी आंतरलिखित कोणाचे प्रवे विधान क्रमांक दोन दिला आता या दोन्ही विधानांची जर आपण बेरीज केली म्हणजे ए बी सी या कोणाचं माप आणि ए डी सी या कोणाच्या मापाची बेरीज जर केली तर विधान एक व विधान दोन ची बेरीज करून आपल्याला काय दिसेल बघा मापकोन एबीसी अधिक मापकोन एडीसी बरोबर एक छेद दोन मापकंस एडीसी अधिक एक छेदोन मापकंस एबीसी बरोबर मग आता एबीसी आणि एडीसी या दोन कोणाच्या मापाची बेरीज आपण करतो बघा एडीसी हा आणि ए बी सी या दोन कंसाची जर आपण बेरीज केली तर काय होईल एक चे दोन आपण साधारण काढलाच आहे ए डी सी आणि ए बी सी दोन्ही कोन्स मिळत होते पूर्ण वर्तुळ आणि पूर्ण वर्तुळाचं माप आहे तीनशे साठ अंश मापकोन ए बी सी अधिक मापकोन ए डी सी बरोबर एकशे दोन गुलेला तीनशे साठ अंश कारण पूर्ण वर्तुळाचा अंश मापा त्याचा एकशे दोन केला येईल एकशे ऐंशी अंश म्हणजे ए बी सी आणि ए डी सी या दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश याचप्रमाणे आपल्याला मापकोन बी ए सी अधिक मापकोन बी सी डी यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश हे सिद्ध करता येईल म्हणजेच या दोन कोणाच्या मापाची बेरीज आहे म्हणजे समोरासमोरील कोण हे पूरक आहेत आपल्या साध्यापर्यंत आपण निश्चित पोहोचलो आहे सरासरचं तीन पॉईंट चार आकृती दिलेल्या बघा आकृतीमध्ये पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे बाजू पी क्यू ही बाजू आर क्यू ला एकूप आहे कोण पी एस आर चं माप एकशे दहा अंश आहे तर आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत त्या चारही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे पहिला प्रश्न कोण पी क्यू आरचे माप काढायचं आहे पी क्यू आर या कोणाचं माप काढायचं आहे बघा आता आपल्याला जी दिलेली आहे माहिती त्याप्रमाणे चक्रीय चौकोनाचे संमूख कोण पूरक असतात आत्ताच आपण हा गुणधर्म सिद्ध केला मग पी एस आर आणि पी क्यू आर हे परस्परांचे सम्मुख कोण आहेत म्हणून ते पूरक आहेत मग माप मा, कोण म्हणजे पी एस आर अधिक पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश आता पी एस आरचं माप आपल्याला एकशे दहा अंश माहिती आहे मग पी क्यू आरचं माप आपण काढूया कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे दहा अंश पी एस आरचं माप त्यातून वजा करूया एकशे ऐंशी अंश वजा एकशे दहा अंश बरोबर सत्तर अंश पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कोण पिक्यू आर मिळालं सत्तर अंश आता माप कोण क्यू आर काढायचं आहे क्यू आर या कंसाचं माप काढायचं आहे मग पी एस आर या कोणाचं माप माहिती आहे त्यावरून आपण आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचा वापर करून क्यू आरच्या कंसाचं माप काढू शकतो मग कोण पी एस आर बरोबर काय असेल एक छेद दोन पी क्यू आर आंतरलिखित कोणाचे प्रवे मग पी एस आरचं माप माहितीये मग पी क्यू आर बरोबर कोण पी एस आर गुन्हेला दोन आता पी एस आर माप तुम्हाला माहिती आहे एकशे दहा अंश परंतु म्हणून पी क्यू आर बर बरोबर दोन गुन्हेला एकशे दहा अंश बरोबर दोनशे वीस अंश म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मापकोन्स पीक्यू आर आलं दोनशे वीस अंश ओढ्या तिसऱ्या प्रश्नाकडे पहिले दोन उत्तर आपण लिहून घेऊया पी क्यू आर या कोणाचं माप आलं होतं सत्तर अंश आणि मापकोन्स पीक्यू आर याचं माप आलं होतं दोनशे वीस अंश आपल्याला उदाहरणामध्ये बघा बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर एकरूप हे दिलं होतं म्हणजे त्या बाजू आहेत पण वर्तुळाच्या संदर्भात आपण त्यांना जीवा म्हणू मग जी जीवा पिक्यू सुद्धा एक गुणधर्म आपण शिकलो आहे एकरूप जीवांचे जी संगत कौंस एकरूप असतात मग पिक्यूचा संगत कौंस आहे पिक्यू आणि आर क्यू जीवेचा संगत कौंस आहे आर क्यू हे दोन्ही कंस एक रुपय आहेत म्हणून मापकोस पीक्यू बरोबर कंस मापकंसू आणि आता हे दोन्ही कंस काय आहे तर पीक्यू आर चे अर्धे आहेत पीक्यू आर या कंसाचे अर्धे आहेत म्हणून एकशे दोन मापक्यू पिक्यू आणि आर क्यू या दोन्ही कंसाचा माप सारखं आहे आणि हे दोन्ही पीक्यू आर च्या अर्धे आता पीक्यू आर या कंसाचा माप आपण आता अगोदरच काढलं होतं ते दोनशे वीस अंश मापकोंस पीक्यू आणि मापकंस आर क्यू बरोबर एकशे दोन गुन्हेला दोनशे वीस म्हणजे येईल एकशे दहा अंश बरोबर म्हणजे मापकोन्स पी क्यू आणि मापकोन्स आर क्यू जे आपल्याला मापकोन्स क्यू आर काढायचं आहे ते आहे एकशे दहा अंश आता राहिला आपला चौथा प्रश्न कोण पी आर क्यूचं माप काढायचं आहे कोण पी आर क्यूचं माप काढायचं आहे बघा पी आर क्यू मग आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचं सूत्र वापरूया कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन माप मा कौस पी क्यू आंतरलिखित कोणाचे प्रमेय मग आता आपल्याला इथे कौश पी क्यूचं माप माहिती आहे एकशे दहा अंश पी आर क्यूचं माप आपल्याला काढायचं आहे मग कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन गुलेला क्यूचं माप लिहित आपण तिथे एकशे दहा अंश मग एकशे दहाचे अर्धे केले येईल म्हणून कोण पी आर क्यूचं माप येईल पंचावन अंश सरासरचा तीन पॉईंट चार आणखी एक प्रश्न सोडवू चक्रीय वजा तेरा अधिक कोण एन बरोबर कौसा, कौसा चार अंश अशी आर आणि एन कोणाची माप दिली तर कोण आर आणि एन ची मापे ठरवायची आहे एक्सची ची, एक ची किंमत काढून त्यांची प्रत्यक्ष मापं शोधायची आहे बघा आकृती काढली आहे आपण त्या आकृतीमध्ये एम आर पी एन हा एक चक्रीय चौकोन दाखवला आहे आणि आर आणि एनचा संबंध जर बघितला तर आर आणि एन हे सम्मुख कोण आहेत बरोबर मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख पूरक असतात हे आपल्याला माहिती आहे म्हणून कोण आर, कोन कोन आर उश, अधिक कोण यन बरोबर एकशे ऐंशी अंश मग कोण आर आणि एनचं माप टाकूया म्हणजे पाच एकशा तेरा अंश अधिक चार्श अधिक चार अंश बरोबर एकशे ऐंशी अंश दोन्ही बाजूच्या कंसांचे अंश काढून टाकूया आणि चल असलेली पदं एका बाजूला स्थिरपदं एका बाजूला लिहूया बघा पुढच्या पायरीत काही पाच एक्स अधिक चार एक्स वजा तेरा अधिक चार बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स अधिक चार एक्स होईल नऊ ते वजा तेरा व अधिक चार वजा नऊ हा वजा नऊ या बाजूला आला एकशे ऐंशीच्या बाजूला तो होईल अधिक नऊ म्हणजेच पुढची पायरी नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ म्हणजे एकशे एकोणनव्वद नऊने भागूया एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद भागेला नऊ भागाखालील एकवीस एक्स या चलाची किंमत एकवीस आली ती आता या आरच्या ज्या अंशात्मक माप दिलं त्यामध्ये टाकलं की आर या कोणाचं आणि एन या कोणाचं प्रत्यक्ष माप मिळेल बघा कोण आर बरोबर पाच एक्स वजा तेरा अंश मग एक्सची किंमत टाकूया पाच गुण्हेला एकवीस वजा तेरा कंसाला अंश एकवीस आणि पाचाचा गुणाकार एकशे पाच वजा तेरा अंश बरोबर उत्तरील ब्याण्णव अंश म्हणजे कोण आरचं माप किती आहे ब्याण्णव अंश याचप्रमाणे कोन यनचं माप काढूया कोन एन बरोबर चार एक्स अधिक चार कंसाला अंश बरोबर चार गुणेला एकवीस अधिक चार आता एकवीस आणि चारचा गुणाकार चौऱ्याऐंशी अधिक चार म्हणजेच अठ्ठ्याऐंशी अंश म्हणजे कोण आरचं माप आलं ब्याण्णव अंश तर कोण च माप आलं अठ्ठ्याऐंशी अंश सरास तीन पॉईंट चार मधला आणखी एक प्रश्न मजेशीर प्रश्न आहे कोणताही आयात हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करायचा आहे मग इथे एक कोणताही आयात दिला आपल्याला एबीसीडी जो चक्रीय आहे बघा पक्ष कोणताही एबी एबीसीडी हा आयात आहे साध्य करायचा एबीसीडी हा चक्री आहे बरोबर बघा सिद्ध झाले चौकोन ए बी सी डी हा आयात आहे आयाताचा प्रत्येक कोण काटकोर असतो बरोबर म्हणजेच कोण ए आणि कोण बी कोण सी आणि कोण डीचं माप नव्वद अंश आहे म्हणून माप कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी अधिक बरोबर माप कोण डी बरोबर नव्वद अंश चारी कोणाच्या बापाची माप नव्वद नव्वद अंशाची मग आता याचा वापर करतो मग आम्ही कोण ए आणि कोण सी च्या मापाची बेरीज केली मग मापकोन ए अधिक मापकोन सी जर केली तर नव्वद अंश अधिक नव्वद अंश येईल एकशे ऐंशी अंश याला आपण विधान नंबर एक म्हटलं आणि तर बी आणि डीच्या कोणाच्या मापाची बेरीज केली मापकोन बी अधिक मापकोन डी बरोबर नव्वद अधिक नव्वद बरोबर एकशे ऐंशी अंश याला विधान क्रमांक दोन म्हटलं बारक्याने जर बघितलं तर ए आर ई सी हे समूख कोण आहेत बी आर ई डी हे सम्मुख कोण आहेत सम्मुख कोणाचे बापतचे एकशे ऐंशी म्हणजे ते पूरक येत आहेत मग विधान एक व दोनवर आपण काय म्हणता येईल की आयाताचे समूख कोण पूरक आहेत मग ज्या कोणा चौकोनाचे समूख कोण पूरक असतात आपण त्याला काय म्हणतो चक्रीय चौकोन म्हणून चौकोन ए बी सी डी हा आयात आहेच परंतु तो चक्रीय चौकोल आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू यम ओ एन मध्ये छेदतात बिंदू यम एन मधून काढलेल्या अर्थशिलिका बिंदू आर एस आणि बिंदू पी क्यू मध्ये छेदतात तर सिद्ध करा रेख पी आर ही रेख क्यू एस ला समांतर आहे बघा दिलेल्या माहितीवरून आपण जर आकृती काढलीत तर बघा त्या आकृतीवरून आपल्याला दिलेली माहिती अगदी स्पष्ट होईल दोन वर्तुळ आहेत जे एकमेकांना यम आणि यम मध्ये छेदतात या यम आणि यन बिंदू मधून या वर्तुळाला दोन वृत्तशेदिका काढल्या यम बिंदूतून काढलेली वृत्त शेदी एका वर्तुळाला आर मध्ये तर दुसऱ्या वर्तुळाला एस बिंदूत छेदते एन मधून काढलेली वृत्त शेदी एका वर्तुळाला पी बिंदूत तर दुसऱ्या वर्तुळाला क्यू बिंदू मध्ये या बिंदूपासून दोन रेषाखंड काढलेत पी आर आणि क्यू एस हे रेषाखंड रेक पी आर आणि रेक क्यू एस हे समानतराची आपल्याला सिद्ध करायचं आहे इथे आपल्याला एक जे स्पर्शबिंदू दिलेले आहेत दोन एम एन दोन्ही वर्तुळांची ते जोडून आणखी एक तिसरा रेषाखंड काढायचा आहे मग रेख एम एन काढली बघा आपण रेश एम एन काढूया आता ही एम एन काढल्यामुळे काय झालं बघा इथे दोन चौकोन तयार झाले आर एम एन एस आणि एम एस क्यू एन आता पहिल्या वर्तुळामध्ये जर हा चौकोन बघितला तर हा झाला चक्रीय चौकोन मग चौकोन आर यम एन पी हा चक्रीय चौकोन आहे मग चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म आहे याच्या बाह्य कोणासंबंधीचा की चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण हा त्या कोणालगतच्या समूह कोराशी एकरूप असतो आता इथे हा जर आर एम एन पीचा विचार झाला तर यम एन क्यू हा या चौकोनाचा बाह्य कोण आहे एम एन क्यू हा एम एन पी या कोणाचा लगतचा कोण आहे हे दोन्ही कोण पूरक असतात या दोघांची बेरीज एकशे ऐंशी येते परंतु चक्रीय चौकोनाच्या गोंधर्वासार एम एन पी आणि एम आर पी सुद्धा परस्परांना पूरक आहे बरोबर मग एम एन पी आणि एम एन क्यू हे पूरक आहेत एम एन पी आणि एम आर पी हे सुद्धा पूरक आहेत याचा अर्थ की एम आर पी हा कोण एम एन क्यू या कोणाला एक रुपये बरोबर मग म्हणून कोण एम आर पी हा कोण एम एन क्यूला एक रुपये विधान क्रमांक एक बाय कोणाच्या गुंधर्भानुसार आता दुसऱ्या चौकोनामध्ये पाहू एम एस क्यू एन हा चक्रीय चौकोन आहे मग चक्रीय चौकोनाचा गुणधर्म चक्रीय चौकोनाचे समुख कोण पूरक असतात मग कोण एम एन क्यू आणि कोण एम एस क्यूची बेरीज येईल एकशे ऐंशी बघा एम एस क्यू आणि काही एम एन क्यूची बेरीज आहे एक एकशे ऐंशी हो, अंश विधान क्रमांक दोन दिला आता विधान क्रमांक दोनमध्ये बघा मी या एम एस क्यूच्या जागी एम एस क्यू आणि एम एन क्यू तर एम एन क्यूच्या जागी एम आर पी लिहू शकतो कारण एम आर पी आणि एम एन क्यू एक रूपास आपण विधान क्रमांक एक मध्ये म्हटलं आहे मग विधान क्रमांक दोनमध्ये मी एम एन क्यूच्या जागी कोण एम आर पी असं लिहितो बघा विधान एक व दोनवरून आपण जी सुधारणा करणार आहोत कोण एम एस क्यू आणि क कोण यम आर पी बरोबर एकशे ऐंशी अंश आता आकृतीमध्ये जर कोण एम आर पी आणि एम एस क्यू पाहिलेत तर हे दोन्ही आंतर कोण वाटतात म्हणजे पी आर आणि क्यू एस ह्या दोन समांतर रेषा आणि आर्यस ही त्यांची छेदिका असेल तर हे दोन आंतरकोल होतात आणि आता आंतरकोल हे परस्परतापूर्वक असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात या गुणधर्माचा वापर केला तर ह्या दोन रेषा म्हणजे पी आर आणि क्यू एस या समांतर आहेत म्हणून रेख पी आर आणि रेख क्यू एस या समांतर आहे कारण आंतरकोल कसोटी अशा प्रकारे आपण चक्रीय चौकाराच्या गुणधर्माचे उपयोजन करून त्यावरील उदाहरणे सोडवू शकतो